नमस्कार मित्रांनो, तेजस कदम ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांडाळीने कसे मासे पकडतात ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करून सांगा कसा वाटला तो व्हिडिओ, आणि बघा आम्ही कसे कांडाळीने मासे पकडतो, कारण भरपूर प्रमाणात आम्हाला मासे भेटले आहेत. ते पण मी पहिला तो व्हिडिओ केला आणि मग आता इंट्रो बनवत आहे. तर व्हिडिओ लास्ट बघा, लास्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजू. त्या व्हिडिओमध्ये मी भात शेती दाखवली होती ती आता बघा पूर्ण कापून झालेली आहे, कारण पाऊस नाही आता 4-5 दिवस. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आम्ही नदीत कांडा टाकला आणि कांडाळीन मासे पकडताव कसे ते तुम्ही बघा आता या व्हिडिओमध्ये. आणि नदीत पाणी जास्त होता त्यामुळे आम्ही कांडा टाकलेले नव्हते, पण आता पाणी कमी झाला म्हणून बघलाव टाकून. सकाळी टाकलं तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवलं आहे, कारण काळो होतो भरपूर. आणि आता मी आता 7 वाजलेत आणि थोडा दिसू लागला म्हटलं व्हिडिओ करूया. तर शेती पाहू शकता हे बघा, पूर्ण सगळ्यांची कापून झालेली आहे, थोडीशीच राहिली आहे बघा. भात शेतीचा व्हिडिओ माका अजून बनूकच नाही भेटलो, बघूया वेळ भेटलो तर मी बनवीन. आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये मासे बघूया नदीतले. आता पावसानंतर आम्ही पहिल्यांदाच ही कांडा टाकलेली आहे, त्याच्या पुढे पण तुमका कांडा येईन आम्ही कसे मासे मारतो ते दाखवीन मी. तर आता पहिले आधी नदीवर जाऊया आणि नदीवर जाऊन बघूया. हे संजय दादा गेलो हा आणि ह्यो कोणा पक्कू हा. आता मी नदीवर येईल आणि आता बघूया कांडा टाकला नाही ते. मित्रांनो, त्या दिवशी मी या साखळीवर तुमचं पाणी दाखवलं होतं तर पाणी नाही आहे. आता पाणी बंद केल्याने बघू शकता त्या बाजू का पाणी सगळे दगडच ते. खाली पाणी आहे आणि तिकडे कांडा सोडलेली आहे, तुमका दाखवते. चल ते खरोखर सांगता हू सकाळपासून आता येला म्हणत. हे बघू शकतास पाणी, रान पण म्हणजे रानात न जाऊच लागत, रान पण भरपूर जात. जंगलात आले पाणी सरलो तर डायरेक्ट खाली जाऊ को. मित्रांनो पाहू शकतास कशी झाडा झुडपात न वाटा, इकडेकच नदी आहे बघा. तिकडे पुढे काही कांडा सोडलेली यार, बघूया चला. Thank you.
तर मित्रांनो, आता संदेश पाहू शकता काढा काढता तिथून. बाहुली का अबू थोड़ा कमी हो होता पर लावल ना होता व्यवस्थित. उदा फाटले नाही ना, नाही उदा नाही वावलीत ती. मित्रांनो पाहू शकता पहिल्या कांडा हे बघा एवढे मासे लागले. तिकडे टोकी आहे बघा, ते मळवी मासे आहेसाठी तुला हे बघा इकडे काढवी सुतो. पहिली कांडा झालेली आहे काढून, आता ही दुसरी बघू शकता. संदेश दादाच्या नेतृत्वाखाली मळी मासे मारण्याचा थरार कासारडे धुमाळवाडी बघू शकतात. दुसऱ्या कांदळीचे मासे हे बघा ठेवत एक ती बघा ते ठेवलेली हा, आणि दुसरी कांदळ मित्रांनो. ही आमची नदी इकडे, आणि ही समोर कुर्ली धरा ना गोंसरी साईडला तिकडून येतात, आणि ही आमच्याकडे येतात. आता थोडा दिवस जास्त पाणी होतं, म्हणजे ही साखळी हवा होती तुम्हाला मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये 500 तेच्या, ती आता कमी झाली त्यामुळे आम्ही कांडा टाकला. आता बघू शकता पुन्हा एकदा मासे. थंडी इली आणि थंडीतून पाणी कमी झाल्यावर असे मासे मिळतात कांडाळे. तर पाहू शकता ही तिसरी कांडा, आणि सगळे एका मळी माशीच हे बघा. चला आता तुमका काढल्यावरच दाखवता, आता बघला समाजात पासून तिकडे पण मित्रांनो आता खालचे कांडा झालेत काढून. तुम्ही बघितलं असेल किती मासे मिळाले ते आमचा, सगळे मळवे मासे आहेत मळी मासे.
आता वरती पण टाकलेले कांदा, तिकडे जाऊया आणि ते कांदा काढूया. चला वरती जाऊया. अडचणीची वाट हा, त्यामुळे जरा सांभाळून जाताना. तर मित्रांनो, आता आमचे खालचे झालेले आहेत कांदाही काढून, आणि तुम्ही बघितलात ना मासे कसे मिळाले ते. आणि अशा प्रकारे आम्ही कांदा आणि मासे पकडतात नदीत. तर आता वरती कांदा टाकलेले ते संजय दादा दाखवणार आपण काढून वरचे पण कांदा. तर बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून आम्ही कांदा आणि मासे कसे पकडत आहोत ते तुम्हाला समजते. चला नदीत उतारता वरच्या साईडला. ही वरची साईडची बाजू, ही बघा ही वरची बाजू, आणि मगाशी गेलेला होती खालची. पाहू शकता मित्रांनो कसं पाण्यात बुडून कांदा काढता तो. सकाळ झाली हा, सूर्य पण बघू शकता, सूर्यास्त झालेलो हा. आणि संजय दादा काढता कांदा. मित्रांनो व्हिडिओ कसं वाटत तुम्ही कमेंट करून सांगा, जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा, जेणेकरून ते कमेंट वाचून चांगले वाईट असतील तर माका पण थोडा बरा वाटत. तर कमेंट करा. संजय दादा म्हणता भरपूर लागले आहेत मासे. पाणी लय रे, मी कसं ये. नको नको तोकडे घेऊन ये, असून दे तोकडे ये, इकडे येल्यावर बघूया मासे. ही चौथी कांदा आता घेऊन येलो, ही वर साईडला टाकलेली होती. बघूया का किती मासे लागले. बघू शकताच तुम्ही एका पण सगळे मळी माशीत लागले. काढवी लागली भया. मित्रांनो काढवी सुतो पण हा. चल दे हे बघा मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो किती मासे गावले. हे बघा ही चौथी कांदा, आणि आज थरारत झालो पूर्ण मासे मारतो. थरारत दृश्य, थरारत दृश्य. तर हे बघू शकता तुम्ही किती मासे चौथ्या कांदा लागले. तर चला आमचो संदीप दादा काढता मासे, आता त्याच्याकडे देऊया. बघू शकता मित्रांनो मासे काढून झाले. कधीतरी मासा पडलो त्याला. अजून एक कांदाळा ती काढूया आणि दाखवते तुम्हाला मासे. तू बघा किती लांब गेलो हा. मित्रांनो पाहू शकता अजून दोन कांदाळे होते, ते काढल्या ना संजय दादान. ते पण आहेत मासे.
तर आज तुफान मासेमारी झालेली आहे नदीत कांडाळी भैया मयूर व्हिडिओ बघत असेल तर काढवी बघ तुझी आवडती काढवी पडत खालचा कुठगावला ओके ना काही कमी नाही तिथं लागणार चला तर मित्रांनो आता पटापट मासे काढूया आणि तुमका दाखवतो हे सगळे मिळून मासे किती झाले आहेत ते चला दगडातनं सगळे पाय घसरत हे बघा एवढे मासे झाले आहेत काढून सगळे मुळे मासे येतात त्या कांडळ्याचे त्या कांडळ्याचे तू काढूचे एकदम फ्रेश मासे आहेत ताजे कशा प्रकारे मासे काढतात ते बघा कांदळीतले बघा मित्रांनो कशा प्रकारे कांडाळीत ना मासे काढतात ते बाहेर तिच्या बाबा ठेव सर जान गया टोकी अशी हातात घेऊन दाखव टोकी आहे टोकी लागली आहे काढवी पण अशी हातात घेऊन जातो काळा नंतर बघूया योगा मित्रांनो काढवी ठेव कुईनीत पडतात पण तांडील तसले पडू भाई लागले कुईनीत कसले ते तांडील
पाहू शकता आता सगळे मासे काढून झाले ते बघा ओळी मासे इथे काढवीचं सुटतो हे बघा हे एक काढवीचं सुटतो एक इकडे येतात सगळे मळी मासे ते बघा टोकी पण आहे ते टोकी आहे ते आमच्या कांडाईन मासे मारणारे रावडे किंग ते आमच्या वाडीचे संदेश कानडे मित्रांनो आता पिशवीत भरता मासे बर करते का पिशवी एखादी बघू शकता एक अर्धी पिशवी भरली आहे वर उकळून जातो मित्रांनो अर्धी पिशवी भरली आहे दिसतात बरोबर असे मासे बघा चला आजचं कार्यक्रम झालेलं आता भेटूया पुढच्या व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.